नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे रोहित म्हात्रे आणि जी के इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठीचे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की गीर वन्यजीव अभयारण्य टिंबटिंबमध्ये आहे. बघा, चार ऑप्शन आहेत, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू की कर्नाटक. तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही खाली कमेंट करून आन्सर देऊ शकता. जर उत्तर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या प्रश्नाचं उत्तर मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला मग आजच्या या 30 महत्त्वाच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? तर बघा, चाणक्याचे दुसरे नाव होते कौटिल्य, ठीक आहे, किंवा अजून एक नाव होते चाणक्याचे विष्णुगुप्त, ठीक आहे. चाणक्याचे दोन नावं होती वेगळी, ती म्हणजे कौटिल्य आणि विष्णुगुप्त. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांना कोणते भारतीय शहर मिळाले? तर बघा, पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांना शहर मिळाले होते बॉम्बे, ठीक आहे, जे की आता 1995 नंतर ते मुंबई या नावाने ओळखले जाते, ठीक आहे. पहिले बॉम्बे या नावाने ओळखले जायचं, 1995 नंतर मुंबई या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3 काय बघा, महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर माहितीच असेल. त्यांचं नाव आहे ज्योतिबा फुले, ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात प्रथम 1848 ठीक आहे, 1848 पुण्यातील बुधवार पेठ भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती ज्योतिबा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला मानतात? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे स्वामी रामदास, लक्षात ठेवा, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 5 काय बघा, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? आता फोटो मी मुद्दामून दिलेलाच आहे, फोटोवरून तुम्हाला ओळखलाच असेल तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा, हा पुणे जिल्ह्यातील तोरणा, ठीक आहे, पुणे जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 6 काय बघा, खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? लोहपुरुष म्हणजे काय? आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात सरदार वल्लभभाई पटेल, लक्षात ठेवा, आयरन मॅन ऑफ इंडिया किंवा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया, सोपा प्रश्न आहे बघा, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन बी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप. प्रश्न क्रमांक 8 काय बघा, मोहम्मद बिन तुगलक याने त्याची राजधानी तात्पुरत्या स्वरूपात दिल्लीहून महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हलवली होती? तर बघा, मोहम्मद बिन तुगलक याने त्याची राजधानी तात्पुरत्या स्वरूपात दिल्लीहून महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे हलवली होती, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया, समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, तुम्हाला उत्तर माहितीच असेल, डॉक्टर बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली होती हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? या चारपैकी असा कोणता किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी बांधला? तर बघा, सिंधुदुर्ग किल्ला, लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधला होता. तोरणा किल्ला कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही आहे. तर बघा, पन्हाळा किल्ला बांधला होता राजा भोज यांनी आणि सिंहगड किल्ला हा आदिलशहा काळामध्ये बांधला गेला होता, ठीक आहे, लक्षात ठेवा, आदिलशहा काळामध्ये सिंहगड किल्ला, राजा भोज यांनी पन्हाळा किल्ला, तर तोरणा किल्ल्याची नोंद इतिहासात नाही आहे, ओके. प्रश्न क्रमांक 11 काय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापनलेल्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तर बघा, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते, ठीक आहे, ऑप्शन सी, कोण होते? कान्होजी आंग्रे. प्रश्न क्रमांक 12 काय बघा, संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व स्थापित करणाऱ्या 1818 तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला होता? तर बघा, ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला होता? तर बाजीराव दुसरा, ठीक आहे, याचं पराभव केला होता 1818 तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईमध्ये. प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया, पाचवा किंग जॉर्ज
आणि राणी मेरी यांच्या 1911 भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर कोणत्या वास्तूची निर्मिती केली गेली होती? आता फोटोवरून तुम्हाला उत्तर समजलंच असेल, 1911 गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची निर्मिती केली गेली होती. बघा नेक्स्ट काय प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्तर माहीत नसेल तर लिहून घ्या. रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते? आता दुसरा एक प्रश्न विचारला जातो की रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली, तर बघा रामकृष्ण मिशनची स्थापना झाली 1 मे 1897 आणि कोणी केली संस्था स्थापना कोणी केली, तर ती केली होती स्वामी विवेकानंद यांनी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहूनच घ्या. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 आणि कोणी केली, स्वामी विवेकानंद यांनी. प्रश्न क्रमांक 15 बोलूया आता. 1881 केसरी हे मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? सर्वांना माहितीच असेल केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते बाळ गंगाधर टिळक यांनी. मित्रांनो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा. कारण बघा, आमच्या जे व्हिडिओज तुम्ही बघताय त्यातील जवळजवळ 78% स्टुडंट्सनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर बघा, रेग्युलर व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. प्रश्न क्रमांक 16 काय बघा. शिवाजी महाराजांच्या काळात मराठी राज्याची राजधानी कोणती होती? सर्वांना माहिती असेल मराठी राज्याची राजधानी शिवाजी महाराजांच्या काळात होती ऑप्शन डी रायगड. ओके, बघू शकता इथे तुम्ही फोटोमध्ये. 17 प्रश्न काय बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव काय होते? सर्वांनाच माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर, देखील सोपा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ल्यावर. ओके, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. वळूया 18 प्रश्नाकडे. कुणाच्या मृत्यूनंतर पेशवे मराठी साम्राज्याचे प्रतिराजे झाले? कुणाच्या मृत्यूनंतर? तर बघा, शाहूजी भोसले. लक्षात घ्या, शाहूजी भोसले यांच्या मृत्यूनंतर पेशवे हे मराठी साम्राज्याचे प्रतिराजे झाले होते. प्रश्न क्रमांक 19 वळूया. यामधील कोणता असा जिल्हा आहे जो उस्मानाबाद सीमेवर नाही आहे? या 4 असा कोणता जिल्हा आहे जो उस्मानाबाद सीमेवर नाही आहे? उस्मानाबाद कुठे आहे फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. तर या 4 असा कोणता जिल्हा आहे? तर बघा, सोलापूर उस्मानाबादला स्पर्श करतो, लातूर पण स्पर्श करतोय. हा बघा, लातूर, बीड, सोलापूर हे सर्व स्पर्श करत आहे, पण सांगली जिल्हा स्पर्श करत नाही उस्मानाबादला. म्हणून ऑप्शन डी इथे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 20 वळूया. बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर बघा, 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाला होता, त्या युद्धामध्ये भारत जिंकला होता व त्यानंतर ईस्ट पाकिस्तानला एक वेगळा देशच घोषित करण्यात आलं होतं, ज्याचं नाव होतं बांगलादेश. ठीक आहे, 1971. प्रश्न क्रमांक 21 वळूया. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान टिंब टिंबमध्ये आहे. आता बघा, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान म्हटलं की कर्नाटक, नसेल माहिती तर पटकन लिहून घ्या. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 22 वळूया. खालीलपैकी काय पुणे शहराजवळ नाही? तर बघा, सोपाच प्रश्न आहे. शिवनेरी पुणे शहराजवळ आहे, लेण्याद्री पण पुणे शहराजवळ आहे आणि जर्मन बेकरी पण पुणे शहराजवळ आहे. पण बघा, दीक्षाभूमी ऑप्शन सी, दीक्षाभूमी ही कुठे आहे? नागपूरला आहे. बरोबर ना? म्हणून ऑप्शन सी इथे उत्तर येईल. ठीक आहे, बुद्ध धर्माचे प्रमुख केंद्र दीक्षाभूमी हे नागपूरला आहे. ठीक आहे, पुणे शहराजवळ नाही आहे. 23 प्रश्न बघा. मगर पार्क आणि रिसर्च केंद्र टिंब टिंब मध्ये आहे. तर बघा, मगर पार्क आणि रिसर्च केंद्र आहे ऑप्शन सी तामिळनाडू राज्यात. ऑप्शन सी तामिळनाडू राज्यात. 24 प्रश्न बघा. रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? आता रेगूर मृदा म्हटलं की दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. ऑप्शन ए. 25 प्रश्न काय बघा. 2021 पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील किती जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे 2021? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे, लिहून घ्या. ही स्लाइड अतिशय महत्त्वाची आहे. 2021 पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना, ठीक आहे, ऑप्शन सी 6 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला. त्याच्यामध्ये पद्मभूषण भेटलं रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना आणि पद्मश्री कोणाकोणाला भेटलंय ते पण लिहून घ्या. पद्मश्री मिळालं परशुराम आत्माराम गंगावणे यांना, नंतर नामदेव सी कांबळे, नंतर जसवंतीबेन जमनादास पोपट, गिरीश प्रभुणे,
आणि सिंधुताई सपकाळ. ठीक आहे, असे एकूण 6 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला 2021 मध्ये. अतिशय महत्त्वाची स्लाईड आहे, लिहून घ्यायचा कंटाळा येत असेल तर स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्ही नंतर ही स्लाईड पुन्हा एकदा वाचू शकता. प्रश्न क्रमांक 26 कडे वळूया आता. टिंब टिंब हे महाराष्ट्रातील एक असे सुप्रसिद्ध गाव आहे ज्यामध्ये घराला दरवाजे नाही, केवळ दरवाज्याची फ्रेम बसवलेली आढळते. असं कोणतं गाव आहे तुम्हाला माहितीच असेल या प्रश्नाचं उत्तर देखील, ते आहे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापुरा. ऑप्शन बी, हे असं गाव आहे ज्यामध्ये कोणाच्याही घराला दरवाजा नाही आहे, फक्त दरवाजाची फ्रेम बसवलेली आढळते. 27वा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे वनक्षेत्र आहे? तर सर्वात मोठे वनक्षेत्र म्हटलं की भारतातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र नाही, मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे भारतात. नेक्स्ट काय प्रश्न बघा, पायऱ्यांची विहीर म्हणजेच मानवनिर्मित तलाव ज्यामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचता येते, जगात अशी सर्वात खोल असलेली विहीर कुठे आहे? तर बघा, जगात अशी सर्वात खोल असलेली विहीर आहे चांद बावरी, राजस्थान राज्यातील चांद बावरी. ठीक आहे, 64 फीट खोल आहे ही, पर्यटन स्थळ आहे आता हे, ही आता विहीर कोण वापरत नाही आहे, ही एक पर्यटन स्थळ आहे चांद बावरी. बघा नेक्स्ट काय प्रश्न, लोटस टेम्पल टिंब टिंब मध्ये आहे. तर लोटस टेम्पल खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे, उत्तर माहितीच असेल तुम्हाला, जे आहे दिल्ली या शहरामध्ये. चला आजचा शेवटचा प्रश्न काय बघा, असा कोणता देश आहे ज्याने आतापर्यंत कधीच कोणत्याही प्रकारचे युद्ध केलेले नाही? पर्याय बघा, अमेरिका, फिनलँड, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की स्वित्झर्लंड हा असा एकमेव देश आहे ज्याने आतापर्यंत कोणत्याही युद्धामध्ये समावेश सहभाग घेतलेला नाही आहे. ठीक आहे, किंवा कोणत्याही देशासोबत त्यांनी युद्ध केलेले नाही आहे. ऑप्शन डी इथे उत्तर आहे. ओके, तर बघा, पोलीस भरती संबंधी आपण 30 महत्त्वाचे प्रश्न बघितले. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा, तुमच्यासाठी प्रश्न मी सुरुवातीला विचारला होता की गीर वन्यजीव अभयारण्य टिंब टिंबमध्ये आहे. तर बघा, सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गीर वन्यजीव अभयारण्य आहे ऑप्शन बी गुजरात. ठीक आहे, गुजरात या राज्यामध्ये आहे गीर वन्यजीव अभयारण्य. सिंहांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते असं देखील विचारलं जातं, तर गीर वन्यजीव अभयारण्य सिंहांसाठी प्रसिद्ध आहे गुजरात राज्यातील. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स भेटून जातील. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. अजून जॉईन केलं नसेल तर लगेच सर्च करा आम्हाला टेलिग्रामवर, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, त्यावर क्लिक करून तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ही आपली वेबसाईट आहे gknmarathi.com. या वेबसाईटवर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यासारख्या सर्व परीक्षा स्पर्धा परीक्षांसंबंधी तुम्हाला प्रश्न भेटून जातील. तर एकदा आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया gknmarathi.com पुढील व्हिडिओमध्ये. तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आम्ही तुमच्या सजेशन्सवर लवकरात लवकर काम करायचा प्रयत्न करू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.